नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी आय क्यू ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण मुलांनो महाराष्ट्राचा भूगोल यावरची आपण सिरीज स्टार्ट केलेली आहे. या पहिली मुलांनो आपण खनिज संपत्ती, त्यानंतर बघा खडक आणि खनिज, हे दोन आपण लेक्चर इथे कम्प्लीट केलेले आहे. आणि आपण आजच्या लेक्चरमध्ये महाराष्ट्राची मुलांनो लोकसंख्या यावरचे प्रश्न बघणार आहोत. आणि हे प्रश्न मुलांनो आपण 2001 आणि 2011 या दोन जनगणनेच्या आपण मुलांनो इथे आपण तुलना करून यावरचे आपण प्रश्न बघणार आहोत, जेणेकरून आपलं एकाच लेक्चरमध्ये मुलांनो 2001 ची आणि 2011 ची या दोन्ही पण जनगणना आहे यावरचे आपल्याला प्रश्न पूर्ण कवर होणार. आणि हे प्रश्न बघितले मुलांनो तर प्रत्येक प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये लोकसंख्येवर एक प्रश्न दिसून येतो. तर आपल्याला हे लेक्चर आहे हे आपल्याला एम पी एस सी त्याचबरोबर सरळ सेवा या दोन्ही पण एक्झामसाठी महत्त्वाचं असणार. तर लेक्चरला सुरुवात करतो. त्यापूर्वी मुलांनो तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. कारण मुलांनो बघितलं तर आपण आता आपल्या चॅनलवर आपण रोजच्या रोज प्रत्येक विषयाचे आपण लेक्चर इथे अपलोड करणार आहोत. त्यापूर्वी मुलांनो बघितलं तर ही माझ्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आहे. माझं नाव बघितलं मुलांनो जगदीश पडघाने आणि तुम्हाला या लेक्चरची पी डी एफसाठी तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवर मला कॉल करू शकता. त्यानंतर मुलांनो बघितलं तर आपण महाराष्ट्राच्या भूगोलावरचे खनिज संपत्ती लेक्चर कम्प्लीट केलेलं आहे. यानंतरचं असणार मुलांनो हवामान, प्रशासकीय विभाग, नदी प्रणाली आणि मृदा या सर्व लेक्चर आपण मुलांनो वन बाय वन इथे कम्प्लीट करणार आहोत. त्यासाठी मुलांनो तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं हे तुम्हाला महत्त्वाचं आहे, कारण त्यानुसारच तुम्हाला या सर्व लेक्चरची नोटिफिकेशन मिळत राहणार. तर लेक्चरला सुरुवात करतो. सर्वात पहिला प्रश्न बघू. पहिला प्रश्न दिलेला मुलांनो एकदम काळजीपूर्वक लक्ष देसान. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण किती. आता ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण विचारायला 2011 च्या जनगणनेनुसार पहिलं ऑप्शन बघितलं 54.8, 57.7, त्यानंतर 69.8 आणि 79.9. त्याचं उत्तर बघितलं मुलांनो त्याचं उत्तर येते 54.8%. आता 2011 मध्ये महाराष्ट्रामध्ये ग्रामीण लोकसंख्या मुलांनो 54.8% होती. तर मग 2001 मध्ये बघितलं तर ही होती मुलांनो 57.6%. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येते की 2011 आणि 2001 यामध्ये लोकसंख्या जी ग्रामीणमध्ये होती मुलांनो ही का झालेली आहे, कमी झालेली आहे. कमी म्हणजे याला म्हणून आपण घट झालेली आहे. तर आपल्याला ही घट आणि कमी ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण आपल्याला प्रश्न विचारतात मुलांनो घट झाली की कमी झाली किंवा जास्त झाली की वाढ झाली, तर हे थोडंसं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न दिलेला लक्ष ठेवसान. बघा 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती. शहरी लोकसंख्येचे प्रमाण आपल्याला विचारायला मुलांनो किती, तर याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर 45.2%. म्हणजे 2011 च्या जनगणनेनुसार 45.2% शहरी लोकसंख्या होती. तर मग मुलांनो 2001 च्या जनगणनेनुसार ही लोकसंख्या किती, तर बघा 42.60%. म्हणजे शहरी लोकसंख्येमध्ये सुद्धा काय झालेली आहे मुलांनो वाढ झालेली आहे. तर थोडंसं पाठ ठेवायचं दोन्ही पण लोकसंख्या. त्यानंतर नेक्स्ट आहे, नेक्स्ट प्रश्न बघा 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची घनतेचं प्रमाण किती. महाराष्ट्रामध्ये घनता किती होती मुलांनो 2011 च्या जनगणनेनुसार, त्याचं उत्तर येते मुलांनो 365. 2011 मध्ये 365, तर 2001 मध्ये बघितलं मुलांनो तर ही होती 315. म्हणजे आपल्याला मुलांनो लोकसंख्येची घनता यामध्ये सुद्धा आपल्याला वाढ झालेली दिसून येते. ही वाढकडे थोडंसं लक्ष ठेवसान, कारण प्रश्न असा विचारतो कधी कधी मुलांनो खालीलपैकी कोणते विधान बरोबर की चूक, त्यामध्ये मुलांनो वाढ किंवा घट असे आपल्याला शब्द दिसून येतात. तर थोडंसं लक्ष राहू देसान, घनतेमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न दिलेला आहे 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील स्त्री पुरुष प्रमाण किती. महाराष्ट्राचं स्त्री पुरुष प्रमाण किती मुलांनो 2011 च्या जनगणनेनुसार, तर याचं उत्तर येते मुलांनो 229. 229 एवढं स्त्री पुरुषाचं प्रमाण होतं 2001 नुसार. तर मग आपल्याला माहिती असायला पाहिजे 2001 नुसार किती, सॉरी हे 2011 नुसार 229, तर 2001 नुसार किती मुलांनो, तर 2001 नुसार 922. म्हणजे मुलांनो स्त्री पुरुष प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येतात. तर वाढकडे थोडंसं लक्ष ठेवसान. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे 2011 च्या जनगणनेनुसार 0 ते 6
0 ते 6 वयोगटातील स्त्री पुरुषाचं प्रमाण किती याला म्हणतो मुलांनो आपण बाल लिंग गुणोत्तर। तर बाल लिंग गुणोत्तर किती मुलांनो 2011 नुसार त्याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर 894 894 मुलांनो 2011 नुसार। तर मग 2001 नुसार किती त्याचं उत्तर येते मुलांनो 913 किती 913। तर आपल्याला दोन्ही पण गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तुम्ही लेक्चर बघत असताना मुलांनो तुम्ही थोड्याशा नोट्स काढून घ्या म्हणजे तुम्हाला पटकीनं तुमचं कवर होऊन जाणार। नेक्स्ट मुलांनो नेक्स्ट प्रश्न बघता येते 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरताचे प्रमाण किती मुलांनो महाराष्ट्रातील साक्षरताचं प्रमाण किती 2011 नुसार त्याचं उत्तर येते मुलांनो 82.3%। आता मुलांनो आपण 2001 नुसार बघितलं तर हेच प्रमाण मुलांनो बघितलं तर 76.9% 76.9 म्हणजे नियर अबाउट किती मुलांनो 77% एवढं साक्षरताचं प्रमाण किती होतं मुलांनो 2001 मध्ये त्यावरून डायरेक्टली मुलांनो 82.3% झालं। मध्ये यामध्ये सुद्धा आपल्याला वाढ झालेली दिसून येते। ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊ। त्यानंतर नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील बघा 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील पुरुष साक्षरताचे प्रमाण किती मुलांनो आपल्याला एक तर बघा साक्षरताचं प्रमाण विचारतात त्याचबरोबर मुलांनो पुरुष साक्षरता आणि स्त्री साक्षरताचं प्रमाणसुद्धा विचारतात। तर प्रश्न आहे मुलांनो पुरुष साक्षरताचे प्रमाण किती तर याचं उत्तर आहे मुलांनो 88.4% म्हणजे 2011 नुसार 88.4 तर मग 2001 नुसार किती तर हे होतं मुलांनो 86% किती 86% म्हणजे पुरुष साक्षरतामध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते। ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ। पुढचा प्रश्नाकडे लक्ष दे सांग 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील स्त्री साक्षरताचे प्रमाण किती मुलांनो स्त्री साक्षरताचे प्रमाण किती तर याचं उत्तर येते मुलांनो बघितलं आपण तर बघा 75.9% म्हणजे स्त्री साक्षरताचं आपलं प्रमाण मुलांनो हे बघितलं तर 76% बघूया आपण नियर अबाउट। आता हे झालं मुलांनो 2011 नुसार तर मग 2001 नुसार किती त्याचं उत्तर येते मुलांनो 67% म्हणजे आपल्या राज्यातील स्त्री साक्षरताच्या प्रमाणामध्ये सुद्धा काय झालेली आहे मुलांनो वाढ झालेली आहे। ते थोडंसं लक्ष ठेवसान दोन्ही पण गोष्टी। पुढचा प्रश्न घेऊ आपण। पुढचा प्रश्न बघितलं 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येशी अनुसूचित जातीचे प्रमाण किती अनुसूचित जातीचे प्रमाण किती मुलांनो आपल्या लोकसंख्येच्या नुसार त्याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर 11.8% म्हणजे अनुसूचित जाती किती मुलांनो 11.8% 2011 नुसार तर मग 2001 नुसार किती त्याचं उत्तर येते मुलांनो 10.2% किती 10.2%। तर थोडंसं पाठ राहू देसान दोन्ही पण गोष्टी। पुढचा प्रश्न येतो मुलांनो लक्ष देसान 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येशी अनुसूचित जमातीचे प्रमाण किती अनुसूचित जमातीचे प्रमाण किती मुलांनो तर याचं उत्तर येते बघितल्यानंतर 9.4% 9.4 2011 जनगणनेनुसार 9.4 मुलांनो तर 2001 जनगणनेनुसार हे 8.9% म्हणजे नियर अबाउट म्हणू आपण 9% बरोबर आहे। आता मुलांनो अनुसूचित जाती आणि जमातीचे प्रमाण आपण महाराष्ट्रातील बघितले मग आपण थोडं समोरचे जे प्रश्न आहे मुलांनो त्यामध्ये आपण मुलांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक होते आता त्यामधले आपण पहिले 3 जिल्हे बघणार आहोत। तर तुम्ही लेक्चरला कंटिन्यू शेवटपर्यंत बघा तुमची आज मुलांनो महाराष्ट्राची पूर्ण जी लोकसंख्या आहे यावरचे जे प्रश्न विचारतात हे तुमचे 100% मुलांनो इथे तुम्हाला दिसून पडणार। ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ। पुढचा प्रश्न बघा 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येच्या दशवार्षिक वृद्धी दराचे प्रमाण किती दशवार्षिक वृद्धी दर म्हणजे मुलांनो 2001 पासून 2011 या 10 वर्षामध्ये आपली लोकसंख्या कितीने वाढली त्याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर बघा 16% किती 16% 16% काय झाली मुलांनो लोकसंख्या आपली वाढलेली आहे। थोडंसं लक्ष राहून सर्वांनी 16%। त्यानंतर नेक्स्ट आहे 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राची बघा लोकसंख्येचा वार्षिक वृद्धी दर किती वार्षिक म्हणजे मुलांनो प्रत्येक वर्षी लोकसंख्या कितीने वाढली वाढ झाला असेल किंवा घट झाली असेल त्याचं उत्तर येतो मुलांनो बघितलं तर 1.45%
किती 1.45% एवढी यांनी लोकसंख्या वाढ झाला म्हणानो। तर ही झाली आता आपण ओवरऑल महाराष्ट्राची लोकसंख्या। आता आपण मुलांनो बघा जिल्ह्याबद्दल बघू, आता आपण जिल्ह्याबद्दल बघू। त्याचबरोबर मुलांनो बघा, चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राईब करणं विसरू नका, कारण तुम्हाला असेच चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला माहिती पडणार। आता आपण जिल्ह्याबद्दल बघत आहोत तर जिल्ह्यामध्ये मुलांनो मी तुम्हाला पहिला, दुसरा आणि तिसरा हे तिन्ही पण क्रमांकाचे जिल्हे सांगणार। हे तिन्ही पण जिल्हे तुम्ही थोडेसे पाठ ठेवा। पहिला प्रश्न बघू मुलांनो, महाराष्ट्रात लोकसंख्येच्या आधारे सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? त्याचं उत्तर आहे मुलांनो ठाणे। बरेचसे जण म्हणणार की उत्तर चुकीचं आहे, पण मुलांनो बघा 2011 जनगणनेनुसार म्हटलं ठाणे जिल्ह्याचं विभाजन मुलांनो 2014 नंतर झालं, म्हणजे 2014 झालं। प्रश्न विचारला असता 2014 नंतर किंवा आत्ता म्हटलं असतं तर आपण हे उत्तर चूक म्हटलं असतं। पहिल्या क्रमांकाचा कोणता मुलांनो ठाणे, दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या बघितलं तर पुणे जिल्हा, आणि तिसरा नंबर बघितलं तर मुलांनो मुंबई उपनगर। ते तिन्ही पण गोष्टी पाठ ठेवायचा। कधी आपल्याला विचारतात उतरता क्रम, तर उतरत्या क्रमामध्ये मुलांनो हे तीन जिल्हे पाठ असणं गरजेचं आहे, ठाणे पुणे आणि उपनगर मुंबई उपनगर। त्यानंतर नेक्स्ट आहे, नेक्स्ट प्रश्न आहे बघा 2011 जनगणनेच्या आधारे महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता? लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता? त्याचं उत्तर येते मुलांनो मुंबई उपनगर। मुंबई उपनगर मुलांनो पहिल्या क्रमांकावर होतं, दुसरं होतं बघा मुंबई शहर, आणि तिसरा होता मुलांनो बघितलं तर ठाणे। किती ठाणे? आता मुलांनो हे किती होती घनता, तर ह्यासाठी मुलांनो आपण सेपरेटली एक लेक्चर घेऊ की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती टक्के लोकसंख्येचं प्रमाण होतं घनतेचं, हे पुढच्या घेऊ। पण आपण आजच्या लेक्चरमध्ये फक्त ओव्हरऑल कॉन्सेप्ट बघत आहोत की घनता कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि किती किती प्रमाणात, यासाठी आपण दुसऱ्या लेक्चरवर एक अवलंबून राहू। पुढचा प्रश्न मुलांनो लक्ष देसान काळजीपूर्वक, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा कोणता? स्त्री पुरुष असलेला जिल्हा कोणता मुलांनो आपल्या महाराष्ट्रातला? तर सर्वांनी काळजीपूर्वक उत्तर देसान किंवा उत्तर लक्ष ठेवसान। तर मुलांनो आपल्याकडे स्त्री पुरुष बघितलं तर रत्नागिरी, रत्नागिरी हा जिल्हा बघितला तर पहिल्या क्रमांकाचा होता। दुसरा जिल्हा बघितला मुलांनो तर सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग, आणि तिसरा जिल्हा बघितला तर मुलांनो गोंदिया, गोंदिया। तर आता बघा मुलांनो रत्नागिरी सिंधुदुर्ग हे झाले कोकणातले जिल्हे, आणि गोंदिया बघितलं तर हा आपल्या महाराष्ट्राचा पूर्वेकडचा सर्वात शेवटचा भाग गोंदिया। इथं बघितलं तर स्त्री पुरुषाचं प्रमाण जास्त होतं मुलांनो। ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ। पुढचा प्रश्न आहे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष देसान बघा, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरताचा प्रमाण असलेला जिल्हा कोणता? साक्षरताचा प्रमाण असलेला जिल्हा कोणता मुलांनो? तर याचं उत्तर येते बघा मुंबई उपनगर। मुंबई उपनगरमध्ये साक्षरताचं सर्वाधिक प्रमाण होतं, आणि दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा बघितलं तर मुंबई शहर, आणि तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा बघितलं मुलांनो तर नागपूर। कोणता? नागपूर। तर तिन्ही पण जिल्हे पाठ ठेवा, आपल्याला प्रथम क्रमांक द्वितीय आणि तृतीय विचारू शकतात। पुढचा प्रश्न बघता येते की बघा 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात जास्त पुरुष साक्षरता असलेला जिल्हा कोणता? पुरुष साक्षरता असलेला जिल्हा कोणता म्हणणं? तर याचं उत्तर येते बघितलं तर मुंबई उपनगर। मुंबई उपनगरमध्ये सर्वाधिक पुरुष साक्षरताचं प्रमाण होतं। सेकंड नंबरचा जिल्हा बघितलं म्हणणं तर सेकंड नंबरचा जिल्हा होता अकोला। तर लक्ष राहू देसान अकोला हा विदर्भामधला एक जिल्हा आहे मुलांनो, तर लक्ष राहू देसान तिथे पण पुरुष साक्षरताचं प्रमाण सर्वाधिक। तिसऱ्या क्रमांकाचं बघितलं मुलांनो तर नागपूर, किती? तिसरा क्रमांक नागपूर। नागपूरसुद्धा मुलांनो विदर्भामध्ये, म्हणजे विदर्भामध्ये आपल्याला पुरुष साक्षरताचं प्रमाण अधिक दिसून येत आहे, तर हे पण गोष्ट लक्षात ठेवसान। पुढचा प्रश्नाकडे लक्ष देसान, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात जास्त स्त्री साक्षरताचं प्रमाण असलेला जिल्हा कोणता? स्त्री साक्षरताचं प्रमाण असलेला जिल्हा कोणता? मुलांनो इथं चुकून माझ्याकडून उपनगर झालं, हे मुंबई काय मुलांनो शहर आहे। म्हणजे लक्ष राहू देसान स्त्री साक्षरताचं प्रमाण सर्वाधिक मुलांनो मुंबई शहर, दुसरा क्रमांक बघितलं तर मुंबई उपनगर, किती? उपनगर, आणि तिसरा क्रमांक बघितला मुलांनो तर नागपूर, तिसरा क्रमांक नागपूर। थोडंसं पाठ ठेवा मुलांनो तिन्ही पण गोष्टी, का स्त्री साक्षरताचा जिल्हा असलेला कोणता।
ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न मुलांनो थोडासा महत्त्वाचा. बघा 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्येचा दशवार्षिक वृद्धी दर असलेला जिल्हा कोणता? दशवार्षिक म्हणजे मुलांनो 10 वर्षामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त लोकसंख्येची वाढ झाली? त्याचं उत्तर आहे मुलांनो ठाणे, कारण ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या होती. त्यानंतर आपण दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा बघितला तर पुणे, पुणे जिल्हा. आणि तिसऱ्या क्रमांकाचं बघितलं मुलांनो तर औरंगाबाद. तर पाठ ते ठेवा मुलांनो, दशवार्षिक वृद्धी दरामध्ये ठाणे पहिला, दुसरा पुणे आणि तिसरा मुलांनो औरंगाबाद. तर हे तिन्ही पण जिल्हे पाठ ठेवा. पुढचा प्रश्न बघू. आता मुलांनो आपण बघितलं तर सर्वात जास्त लोकसंख्यावाले म्हणजे जास्तवाले आपण प्रश्न बघितले. आता आपण कमी बनवू तर त्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं मुलांनो 36 जिल्हे आहे. तर मी तुम्हाला सर्वाधिक कमी म्हटलं, सर्वात कमी तर तो 36वा जिल्हा असणार. मग त्याच्यानंतरचा म्हणजे किती 35वा आणि 34वा असं मी तुम्हाला तिन्ही पण क्रम सांगतो. म्हणजे तुम्हाला लक्षात राहणार की सर्वात कमी कोणचा तर 36 मुलांनो, असं हे उलटं, सर्वात कमी 36, 35 आणि 34. तर तुम्हाला पाठ ठेवायला सोपं पडते. ठीक आहे, मी लिहिताना तसा लिहिन मुलांनो तर तुम्हाला पटकन समजून येणार. पुढचा जिल्हा पुढचा प्रश्नाकडे लक्ष देसान सर्वांनी. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? म्हणजे मुलांनो 36व्या क्रमांकाचा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? त्याचं उत्तर येते मुलांनो बघितलं आपण तर सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या कमी म्हणजे हे 36व्या क्रमांकावर. तर मग त्यानंतर बघितलं मुलांनो 35व्या क्रमांकावर कोणचा? तर 35व्या क्रमांकावर मुलांनो गडचिरोली, बरोबर आहे. आणि मग नंतर 34व्या क्रमांकावर कोणचा? तर हिंगोली. तर आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सर्वात कमी लोकसंख्या ही कोणची? सिंधुदुर्ग. त्याच्यानंतर कोणचा मुलांनो? तर गडचिरोली आणि नंतर हिंगोली. तर लक्षात राहिसान मुलांनो सर्वात कमी. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्नाकडे थोडंसं लक्ष देसान. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता? सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता मुलांनो? त्याचं उत्तर येते गडचिरोली. म्हणजे हा सर्वात शेवटी मुलांनो 36व्या नंबरवर. 35व्या क्रमांकावर जिल्हा कोणता मुलांनो? तर लक्षात राहू देसान सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग. आणि 34व्या क्रमांकावर बघितलं तर चंद्रपूर. तर आपल्याला विचारतात मुलांनो लोकसंख्येची घनता, घनता सर्वात कमी असेल घनता याचा कमी कमीनुसार चढता क्रम लावा किंवा उतरता क्रम. तर सर्वात शेवटी कोणचा येणार? गडचिरोली, कारण इथे बघितलं तर सर्वात कमी आहे, सर्वात कमी, सर्वात कमीकडे थोडंसं लक्ष ठेवा. पुढचा प्रश्न बघता येतो मुलांनो. 2011 जनगणनेच्या आधारावर सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा कोणता? सर्वात कमी स्त्री पुरुष कमी असलेला जिल्हा कोणता मुलांनो 2011 नुसार? त्याचं उत्तर येते मुलांनो मुंबई शहर. मुंबई शहर बघितलं तर मुलांनो 36व्या नंबरवर. 35व्या क्रमांकावर बघितलं तर मुंबई उपनगर. आणि मुलांनो 34व्या नंबरवर बघितलं तर ठाणे. म्हणजे हे तिन्ही पण जे शहरं बघितले हे मेट्रो आहे मुलांनो, मेट्रो शहर म्हणतो याला, किंवा राजधानीच्या आजूबाजूचे. इथे बघा स्त्री पुरुषाचं प्रमाण सर्वाधिक कमी आहे. प्रश्न ह्या पण विचारू शकतो, स्त्री पुरुषाचं प्रमाण सर्वाधिक कमी कोणत्या विभागात आहे? कोणत्या विभागात मुलांनो? तर लक्षात राहू देसान कोकणात, कोकणामध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे थोडंसं लक्ष देसान. महाराष्ट्रात 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरताचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता? सर्वात कमी साक्षरताचं प्रमाण असलेला जिल्हा कोणता? कोणतं म्हटलेलं मुलांनो आपल्याला सर्वात कमी साक्षरता, साक्षरता कमी असलेला जिल्हा कोणता मुलांनो? तर नंदुरबार. नंदुरबार झालेला मुलांनो 36व्या क्रमांकावर. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं मुलांनो 35व्या क्रमांकावर मुलांनो जालना. कोणचं मुलांनो म्हणून आपण याला जालना, सॉरी जालना 35व्या. आणि 34व्या क्रमांकावर मुलांनो धुळे. आणि हे बघितलं नंदुरबार आणि धुळे हे कोकण, सॉरी आपण याला म्हणतो खानदेशातले आहे मुलांनो, खानदेश या प्रादेशिक विभागातले आहे. आणि नाशिक प्रशासकीय विभागातले हे दोन्ही जिल्हे आहे. इथं बघितलं मुलांनो तर साक्षरताचं प्रमाण आपल्याला कमी दिसते, कारण नंदुरबारमध्ये बघितलं तर अनुसूचित जमातीचं प्रमाण सर्वाधिक आहे मुलांनो.
अनुसूचित जमातीचं प्रमाण नंदुरबार जिल्ह्यात। पुढचा प्रश्न घेऊ, लक्ष देसान सर्वांनी। 2011 जनगणनेच्या आधारावर बघा महाराष्ट्रातील कमी पुरुष साक्षरताचा जिल्हा कोणता, सर्वात कमी पुरुष साक्षरताचा जिल्हा कोणता, त्याचं उत्तर येते मुलांनो नंदुरबार। नंदुरबारमध्ये साक्षरता कमी मुलांनो तर पुरुष साक्षरतासुद्धा कमी असणार। 36वा नंबर, 35वा नंबर बघितलं मुलांनो तर जालना, जालना। आणि बघा 34व्या क्रमांकावर बघितलं तर परभणी, परभणी पण लक्ष ठेवा मुलांनो, मराठवाड्यामधला परभणी औरंगाबाद प्रशासकीय विभागात, जालना औरंगाबाद प्रशासकीय विभागात। इथे बघितलं मुलांनो तर पुरुष साक्षरताचं प्रमाण कमी आहे। पुढचा प्रश्न मुलांनो लक्ष देसान काळजीपूर्वक। आता नंतरचा जिल्हा दिलेला मुलांनो बघा 2011 जनगणनेनुसार बघा सर्वात कमी स्त्री साक्षरताचा असलेला जिल्हा कोणता, स्त्री कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता मुलांनो, तर याचं उत्तर इथे बघितलं तर नंदुरबार। नंदुरबारमध्ये स्त्री साक्षरताचं प्रमाण कमी आहे मुलांनो। हा झाला 36व्या नंबरचा जिल्हा। आणि 35व्या नंबरचा जिल्हा बघितलं तर जालना आहे मुलांनो। आणि बघितलं 34व्या क्रमांकावरचा कोणता तर परभणी, बरोबर आहे। इथं थोडंसं मिस झालेलं आहे मुलांनो, मागच्या क्वेश्चनमध्ये थोडंसं करेक्शन करून घेतो कारण रॉंग इन्फॉर्मेशन नको मुलांनो। 35व्या क्रमांकावर बघितलं मुलांनो पुरुष साक्षरतामध्ये, पुरुष साक्षरतामध्ये मुलांनो धुळे आहे, जालना नाही आहे, बरोबर आहे। आणि मग नंतर तिसऱ्या किती 34व्या क्रमांकावर मुलांनो जालना आहे 34व्या, म्हणजे पहिल्या क्रमांकाचा कोणता सर्वात कमी नंदुरबार, नंतर धुळे आणि नंतर जालना। थोडंसं पाठ ठेवा दोन्ही पण गोष्टी, आणि हे बरोबर आहे मुलांनो 35व्या क्रमांकावर जालना आणि परभणी, कारण मुलांनो चुकीची नको मुलांनो, प्रश्न तोच आला तर आपला एक मार्क चालला जाणार। त्यानंतर नेक्स्ट आहे काळजीपूर्वक लक्ष देसान बघा 2011 जनगणनेच्या आधारावर महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा दशवार्षिक वृद्धी दर असलेला जिल्हा कोणता, दशवार्षिक कमी असलेला जिल्हा कोणता मुलांनो, दशवार्षिक वृद्धी दरामध्ये, तर याचं उत्तर येते मुंबई शहर मुलांनो। मुंबई शहर 36व्या नंबरवर आहे। 35व्या नंबरवर बघितलं मुलांनो तर रत्नागिरी, रत्नागिरीमध्ये। आणि नंतर मुलांनो बघितलं 34वा सिंधुदुर्ग। दशवार्षिक वृद्धी दर म्हणजे मुलांनो 10 वर्षामध्ये कमी लोकसंख्येची वाढ झाली, कमी लोकसंख्येची वाढ झाली। आता मुलांनो आपण या लेक्चरमध्ये बघितलं तर या लेक्चरमध्ये आपण पूर्ण फक्त जी आकडेवारी आहे त्या आकडेवारी म्हणजे तिला जी टक्केवारी आहे ही फक्त आपण महाराष्ट्राबद्दल घेतली मुलांनो। आणखी आपण बघितलं तर इथे सर्वात जास्त जिल्हा बघितलं आणि सर्वात कमी जिल्हा बघितलं, पण आपण याचे प्रमाण नाही घेतले मुलांनो। तर प्रमाणासाठी मुलांनो मी एक सेपरेटली व्हिडिओ घेतो, कारण मुलांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये आपण सर्व डेटा काय करत गेलो, मिक्स करत गेलो तर आपला फोकस कमी होणार। त्यामुळे मुलांनो आपण लोकसंख्या हा टॉपिक खूप मोठा आहे त्याला आपण थोडं थोडं काय करू मुलांनो डिवाईड करू, त्यावर आपण मुलांनो आणखी नवीन नवीन आपण त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ, म्हणजे आपला पूर्ण अभ्यास लोकसंख्येवरचा कम्प्लीट होणार। त्यासाठी मुलांनो तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करणं विसरू नका आणि मुलांनो बेल आयकनला क्लिक करणं विसरू नका। ओके, थँक्यू व्हेरी मच।